जातीय सलोखा ठेवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे, त्यामुळे तेढ निर्माण होईल असं कुणीही बोलू नये अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आवाहन केलंय. राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेआधी अजित पवारांनी हे वक्तव्य केलंय. ते पुण्यामध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. जातीय सलोखा ठेवणं आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही वातावरण खराब होणार नाही याबद्दलची काळजी घेणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. कुणीही आपले विचार मांडत असताना, स्वतःची मतं मांडत असताना, त्याच्यातून कुठंतरी समाजामध्ये तेढ निर्माण होईल, कुठंतरी भावना कुणाच्या तरी भडकवल्या जातील, वातावरण खराब होईल असं कुणीही वक्तव्य पण करू नये, कुणी तशा पद्धतीनं वागू नये.